दरम्यान राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही हे आंदोलन सुरू आहे. तर पुण्यातील कर्मचारी सुद्धा आंदोलनावर ठाम आहेत. औरंगाबादेत तर कर्मचाऱ्यांना नोटिसेस बजावण्यात आल्या. संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून सुनावणी होते, त्यामुळे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तर तिकडे कोल्हापुरात कर्मचारीही आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे संभाजीनगर औरंगाबाद डेपोमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बीडमध्ये तर कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण करा, अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. या सर्व परिस्थितीत लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. लातूर आगारातून पहिली एसटी आज धावली असून एकूण 6 बसेस रवाना झाल्या. विलिनीकरणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत परभणी आगारातले सर्व कर्मचारी तटस्थच राहणार आहेत, कामावर कोणीही जाणार नाही. आमची एकमेव मागणी एकच आहे की आमचं शासनामध्ये विलिनीकरण करा. आज आमच्या दुखवट्याचा 37वा दिवस आहे, तरी पण हे सरकार आमच्याकडे बघायला पण रिकाम नाही. अनिल परब साहेब तर फक्त त्याच्या ऑफरवर ऑफर देत आहेत आम्हाला, त्यांची एकही ऑफर सक्सेस होणार नाही आमच्यासाठी. आमचं जे आहे विलिनीकरणाची मागणी, आमची शेवटची मागणी हीच आहे आणि पहिली मागणी हीच आहे. आम्हाला याच्या व्यतिरिक्त काही नको. आम्हाला ऑफर तर नकोच नको, ते रिच मोबाईलच्या रिचार्जसारखे ऑफर नको आम्हाला, फक्त विलिनीकरण पाहिजे. आमचे लोक